बैलांना पाणी पाजण्यासाठी मांडवी शिवारातील नाऱ्यावर गेलेल्या दोघांवर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. त्यात दोघे जण जखमी झाल्याची घटना उघडकीस आली. सुधाकर रामभाऊ मेश्राम, रामकृष्ण कानू टेकाम राहणार बेल्लमपल्ली अशी जखमींची नावे आहेत. वाघाने सुधाकरच्या नरडीला पकडून त्याला दूर ओढत नेण्याचा प्रयत्न केला. या सुधाकरच्या दोन्ही पायांना गंभीर जखमा झाल्यात. दरम्यान रामकृष्ण यांनी वाघाला तेथून हुसकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा वाघ त्याच्याही अंगावर चाल करून गेला. मात्र त्याने जीवाच्या आकांताने झाडावर चढण्याचा प्रयत्न केला मात्र वाघाने त्याच्या पायाला पकडून त्याला खाली ओढले. शेतकऱ्यांनी आरडाउरट केल्याने वाघ तेथून निघून गेला. राजू मेश्राम आणि सुनील मेश्राम या जखमींना मांडवी गावापर्यंत आणले. वनविभागाच्या वाहनातून प्रथम पांढरकवडा व यवतमाळला हलविले.